नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आज आम्ही आलो आहोत मालवण तालुक्यातील अशा एका गावात ज्या गावाला ऐतिहासिक तलाव आहे आणि या गावाचे नाव आहे धामापूर. धामापूरला जायचे कसे? तर आता आम्ही निघालो आहोत कणकवलीवरून धामापूरच्या दिशेने. हा आहे मुंबई गोवा हायवे. हे आहे कसाल. कसाल ब्रिज खालून आपल्याला राईट घ्यायचं आहे. ही आहे कसाल बाजारपेठ. इथून थोडे पुढे गेल्यावर रान बांबोळी लागेल. हा जो डाव्या बाजूने रोड दिसतोय तो ओरसला जातो. थोडे पुढे गेल्यावर सुकळवाड बाजारपेठ आपल्याला लागेल. मधल्या पट्ट्यात आम्हाला जोरदार पाऊस मिळाला आणि मग आम्ही पोचलो चौके गावात. चौके बाजारपेठच्या अलीकडे डाव्या बाजूला कुडाळकडे जाणाऱ्या रस्त्यास आपल्याला वळायचं आहे. पेंडू ग्रामपंचायतकडून अंदाजे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर तिठा लागेल. त्या तिठावरून उजवीकडे वळल्यावर 5 ते 6 किलोमीटर अंतरावर धामापूर तलाव आहे. आता आपण पोहोचलो आहोत धामापूर तलावाकडे. धामापूर हे गाव निसर्गाने नटलेले असे सुंदर गाव आहे आणि आजूबाजूला माडाच्या झाडं, आंबा फणसाची झाडं आणि 2 डोंगराच्या मध्ये हा ऐतिहासिक तलाव. या धामापूर तलावाच्या काठावर एक प्राचीन भगवती मंदिर आहे. याचा थोडाफार इतिहास मी तुम्हाला सांगते. 1530 साली विजयनगर साम्राज्याचे देशमुख श्री देसाई यांनी या भगवती मंदिर आणि तलावाची स्थापना केली. भगवती मंदिर कौलारू आहे तर यातील आतील गाभारा हा दगडी आहे आणि हेमाडपंती शैलीमध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे असे दिसून येते. मंदिराचे सभागृह 1827 मध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि गाभाऱ्यातली ही देवीची मूर्ती चतुर्भुज मूर्ती आहे. तलावाच्या बाजूला बंधारा बांधण्यात आला आहे आणि हा तलावाचा सुंदर रमणीय प्रेक्षणीय स्थळ म्हणून खूप पर्यटकांचं इथे आकर्षण असतं. त्याचबरोबर बोटिंग सुद्धा इथे सुरू असते
आणि पर्यटकांची खूप गर्दी इथे पाहायला मिळते। या तलावा संदर्भात एक आख्यायिका मी तुम्हाला सांगते। पूर्वीच्या काळात जे गोर गरीब होते ते लग्न कार्यासाठी त्यांच्याकडे दागिने नसायचे, मग ते फुलांनी भरलेली परडी या तलावामध्ये सोडायचे आणि तलावाच्या बरोबर मध्ये जाऊन ही परडी पाण्यामध्ये जायची आणि त्यामधून दागिने बाहेर यायचे। लग्न कार्यास हे दागिने वापरल्यानंतर ही परडी पुन्हा ते गावकरी तलावामध्ये सोडायचे, पण एकेकाळी एका माणसाने हे दागिने पुन्हा तलावामध्ये सोडलेच नाही, म्हणून देवीचा कोप झाला आणि ही प्रथा इथे बंद पडली। अशी ही गोष्ट इकडची ज्येष्ठ मंडळी सांगत आलेली आहे। अशी ही धामापूर तलावाची आख्यायिका थोडक्यात मी तुम्हाला सांगितली आहे। भगवती मंदिरच्या बाजूलाच हे सातेरी देवीचं मंदिर आहे। चला आतमध्ये आपण जाऊया। तलावाच्या बाजूलाच एक पायवाट आहे जंगलातून जाणारी, ती वाट जाते आहे कासार टक्क्याला, आणि वरून सुद्धा एक वाट आहे ज्याने गाडीने आपण डायरेक्ट कासार टक्क्याला जाऊ शकतो। तर चला आपण 10 मिनिटाचा हा जंगल सफारी करूया। आता जंगल सफारी करत असताना मी तुम्हाला कासार टक्क्याची थोडीफार माहिती देते। या परिसरात अनेक दुर्मिळ प्रजातीमधील पशुपक्षी फुलपाखरे देखील पाहण्यास मिळतात। भक्तांच्या नवसाला पावणारा एक पाषाणरूपी परमेश्वर म्हणजे बैरागी कासार टक्का। आषाढ महिन्यात नवस पेडण्यासाठी येथे खूप गर्दी असते। बैरागी कासार टक्क्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे। शिवपूर्व काळात नद्या डोंगरातून वाट काढत फिरून व्यापारी व्यापार करत, त्याप्रमाणे त्या काळी एक कासार महिलांना कंकण भरण्यासाठी मालवणहून धामापूरला गावी जायचा। दिवसभर महिलांच्या हातात कंकण भरून जमा झालेली पुंजी घेऊन तो संध्याकाळी घरी परतायचा, हा त्याचा नित्यक्रम होता। या नित्यक्रमाचा सुगावा काही लुटारूंना लागला आणि एक दिवस कासार घरी परतताना लुटारूंनी कासाराला मारून त्याचा पैसा अडका लुटून ते पसार झाले। या घटनेनंतर एक दैवी शक्ती त्या डोंगरातून जाणाऱ्या वाटसरूंना मदत करू लागली, म्हणून त्या कासाराला नवस बोलू लागले व मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस पेडू लागले, म्हणून या स्थळाला बैरागी कासार टक्का हे नाव पडले। बैरागी कासाराला मटणाचे जेवण फार आवडायचे, म्हणून या कासार टाक्याला मटणाच्या जेवणाचा नवस बोलला की आपली इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची भावना आहे। या ओव्याच्या पाण्यात शिजवलेल्या अन्नाची चव न्यारीच असते। येथे शिजवलेले अन्न घरी नेऊ नये असे सांगितले जाते। ही कासार टक्क्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आणि आता आपण त्या स्थळावर सुद्धा पोहोचलो। आता आम्ही पोहोचलो आहोत कासार टक्क्याला। चला,
कसा वाटला तुम्हाला हे धामापूर गाव आणि त्यातील हा ऐतिहासिक तलाव? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला टिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझे नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्यू.